नमस्कार, मी सुरेज चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांची निवड। आज दिनांक 22 एप्रिल रोजी दिग्रस वकील संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली। यामध्ये ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांची भरघोस मताधिक्याने निवड झाली। ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांच्या विरुद्ध ऍडव्होकेट विक्रांत शिंदे यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीत 99 वकिलांनी मतदान केले। 99 पैकी 73 मतदान ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांना मिळाले, तर ऍडव्होकेट विक्रांत शिंदे यांना 24 मतदान मिळाले। 2 मते ऐवत ठरली। ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांचा 49 मताधिक्याने विजय झाला, तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट पंकज खडसे, सचिवपदी ऍडव्होकेट नितीन कुबडे, सहसचिवपदी ऍडव्होकेट अक्षय रायबोले आणि कोषाध्यक्षपदी ऍडव्होकेट गिरीश दळवी यांची निवड झाली। यावर्षी दिग्रस तालुका वकील संघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज पार पाडल्या। याच्या पूर्वीच कार्यकारिणीचे जे काही पदाधिकारी आहेत, जसं की उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष, ह्या 4 पदाकरिता निवड बिनविरोध करण्यात आली होती आणि आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली आहे। एकूण वकील संघाच्या 99 वकिलांनी यामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यामध्ये ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांना 73 मतं मिळाले आणि ऍडव्होकेट विक्रांत शिंदे यांना 24 मतं मिळाले आणि 2 मतं अवैध ठरण्यात आलेली आहे। इरफान नवरंगाबादे वकील साहेब हे 49 मतांनी विजयी झाल्याचे मी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट राठोड, ऍडव्होकेट जावेद शेख, ऍडव्होकेट गणेश दुधे, आम्ही आमच्या तिघांच्या नियोजनमध्ये ही अत्यंत चुरशीची निवडणूक पार पाडली आहे आणि निवडणूक अत्यंत शांततामय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली। धन्यवाद। नमस्कार, मी ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे। आज रोजी दिग्रस तालुका 12 असोसिएशन येथे आज रोजी इलेक्शन झालेले अध्यक्षपदासाठी मला माझ्या सिनियरांनी आणि ज्युनियरांनी भरपूर मतांनी विजयी केलेला आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि बारसाठी जे काही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन आणि या लोकांनी जे मला मदत केली आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद। आज रोजी पार पडलेल्या वकील संघ दिग्रसच्या निवडणुकीत आमचे मित्र ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांचा अध्यक्ष म्हणून विजय झालेला आहे। तसेच संपूर्ण बारच्या वतीने इतर सदस्यमध्ये मी ऍडव्होकेट नितीन कुबडे यांची सचिव म्हणून, तसेच ऍडव्होकेट पंकज खडसे यांची उपाध्यक्ष म्हणून, तसेच ऍडव्होकेट अक्षय रायबोले यांची सहसचिव म्हणून आणि आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट गिरीश भाऊ दळवी यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। दिग्रस तालुका वकील संघाने आम्हाला अनपोज या पदी निवडल्याबद्दल व इरफान नवरंगाबादे वकील साहेब हे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल मी संपूर्ण दिग्रस बार असोसिएशनचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी ऍडव्होकेट पंकज खडसे, नुकत्याच पार पडलेल्या तालुका बार असोसिएशन दिग्रसच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून दिग्रसच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट इरफान नवरंगाबादे यांना, तर उपाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट पंकज खडसे यांना, तर सचिव म्हणून नितीन कुबडे साहेब यांना आणि सहसचिव म्हणून अक्षय रायबोले यांना आणि कोषाध्यक्ष म्हणून गिरीश दळवी यांना विजयी केलेले आहे, त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासावर आम्ही खरे उतरेल याची आम्ही हमी देतो। धन्यवाद। नमस्कार, मी ऍडव्होकेट अक्षय दादा रायबोले दिग्रस बार असोसिएशन निवडणुकीमध्ये सहसचिव या पदावर मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व बारांचे, बारमधील वकिलांचे व माझ्या मित्रमंडळांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो व माझ्यावर दिलेला भार मी हा विश्वासपूर्ण पात्र पूर्ण करेल असे आश्वासन देतो। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।